हॅलो, प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे बटाटा भजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत. एक वाटी बेसन लागणार आहे, एक चमचा वा आणि मिरची आणि मीठ याची पेस्ट घेतलेली आहे जवळपास 2 चमचे, अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा आणि अर्धी वाटी बारीक चिरलेलं कोथिंबीर. तर एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आहे. बटाट्याची आपल्याला आता साल अजिबात काढायची नाही, असेच पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये टाकायची लगेच. दुसरा कट करून घेऊया. अगदी पातळ पातळ बटाटा स्लाइस आपले छान झालेले आहेत. यालाही स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पाणी काढून आता आपण बेटर तयार करून घेऊया. सर्वात प्रथम बेसन, मिरची मीठ पेस्ट, बारीक चिरलेला कोथिंबीर, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि वा 1 चमचा वा आहे, हातावर चोळून टाकायचा आहे. थोडस पाणी टाकून आपण छान बेटर तयार करून घेऊया. बेटर थोडस घट्ट वाटते, थोडस पाणी टाकून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. छान झाले. आता सेम याच पद्धतीने पाहिजे बेटर. तर आपल्याला जवळपास अर्ध्या ग्लासालाही कमी पाणी लागलेलं आहे. चला तर मग गॅस लावून घेऊया, तेल गरम करायला ठेवूया तळण्यासाठी. गॅस फुल करूया, पुरेसं बनते. तेल छान गरम होऊ द्यायचं आधी. तर या स्टेपला आता छान बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतात कट करू. तर स्लाइस आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये. ते आपल्याला छान असं डीप करून तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलंच आहे, तेल छान गरम झालेलं आहे. तर हातानेच टाकायचं आहे आपल्याला. छान मध्ये असं डीप करायचं. वन बाय वन टाकून घ्यायचं आहे.
छान वन साइड झालेले आहेत, पलटी करूया। खूप टेस्टी लागतात बटाटे भजे, बघा छान फुलले दोन्ही साइडने, एकदम गोल्डन ब्राउन। तळून घ्यायचे आहेत आपल्याला छान। टिश्यू पेपर वर दुसरी बैच सेम त्याच पद्धतीने काढायची आहे। गॅस बंद करूया। सर्व भजे आपले झालेले आहेत। खूप छान होतात, एकदम क्रिस्पी। तर आता आपण सर्व करूया। टोमॅटो केचप, फायनली बटाटा भजे तयार झालेले आहेत। चला तर मग माझा प्रतीक आणि प्रगती आता टेस्ट करणार आहेत बटाटा भजे। तुम्ही पण नक्की करून पहा, जबरदस्त, एकच नंबर बनला। तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। बाय बाय बाय।